वर्षा स्त्री म्हणून जन्माला आल्या. मी स्त्री म्हणून जन्माला आले असले तरी मी एक पुरुष आहे हे वास्तव कालांतराने समजले. ज्या क्षणाला ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली त्या क्षणापासून सुरू झाला त्यांचा तो होण्यासाठीचा प्रवास. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे अर्ज केला, कोर्टात याचिका दाखल केली, पण अद्यापही त्यांना लिंग परिवर्तनाची परवानगी देण्यात आली नाहीये. नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यात येणाऱ्या मनाठा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या वर्षा यांचा स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरू आहे. माझं नाव वर्षा पवार आहे. मी पोलीस खात्यात जवळपास 20 वर्षापासून कार्यरत आहे. मी जेंडर चेंजसाठी आमच्या ऑफिसला SP ऑफिस येथे अर्ज केलेला आहे. तिथून DG ऑफिसला पण केलेला आहे, पण तिथून मला काही रिप्लाय वगैरे काही भेटला नाही, त्यामुळे मी हायकोर्टात वगैरे याचिका दाखल केलेली आहे. पण तिथून पण 1 फेब्रुवारीला हिअरिंग झाली. त्यात त्यांनी आम्हाला असं सांगितले की तुम्ही CM साहेबाला जाऊन भेटा किंवा मग मॅटमध्ये जा. आता समोर मी आपल्या डॉक्टर सानवी जेठवानी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माझी लढा चालू ठेवणार आहे. कारण मी डॉक्टरांकडं जेव्हा मला काही गोष्टींचा त्रास झाला डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी मला जेंडर डिस्पोरिया असल्याचे सांगितले, त्यामुळं मी माझं चेंज करत आहे. यामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपण शासनाची परवानगी त्याला लागते आणि शासनाची परवानगी घेऊन त्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. यामध्ये सदर जे काही कर्मचारी आहेत त्यांनी हायकोर्टमध्ये रिट केलेली होती, त्याच्यामध्ये त्यांनी कॉस्टची मागणी केलेली आहे, खर्चाची मागणी केलेली आहे आणि त्यासाठी शासकीय प्रक्रिया सुरू आहे. जी काही वैद्यकीय गरज आहे, जी वैद्यकीय कारण आहे, त्या वैद्यकीय कारणासाठी जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मेडिकल हे सपोर्ट केलेलं असेल तर त्यांचा अधिकार आहे, शासन त्याच्यात निर्णय घेईल. देशात या अगोदर देखील लिंग बदलाच्या अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या प्रकाराला जेंडर डिस्पेरिया असं नाव आहे. आपल्या मनात अशा पद्धतीची भावना निर्माण होत असेल तर लिंग परिवर्तन करण्याचा हक्क आहे. या अगोदर अशाच प्रकारे लिंग बदल केलेल्या सानवी जेठवानी या वर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माणसाला माणूस म्हणून जगण्याचं आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा अधिकार असतो. जेंडर डिस्फोरिया असं यांचं या बिमारीला म्हणा किंवा या पेशंटला नाव दिलं गेलं आहे. त्यात वर्षा उर्फ विजय पवार ज्यांना वाटलं की मी स्त्री म्हणून जन्मास आले पण माझा स्त्री म्हणून माझा जन्म नसून मी एक पुरुष आहे हे जेव्हा समजलं त्यांनी ही लढाई सुरू केली. कुटुंबापासून स्वतःपासून आणि त्यांच्या अस्तित्वापर्यंत ही लढाई आली आहे कारण ते एक शासकीय नोकरीमध्ये आहेत. शासकीय नोकरी करत असताना परवानगी लागते किंवा नाहीतर नोकरी सोडावी लागते. इथं जगण्या मरण्याचा प्रश्न जेव्हा येतो त्यांनी ते अर्ज SP ऑफिस नांदेड, त्यासोबत DG ऑफिस मुंबई आणि हायकोर्ट इथपर्यंत धाव घेतली, पण कुठेही समाधानकारक असं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. त्या कारणाने माणूस मानसिकरित्या खचून जातो. त्यांना लागते सपोर्ट, त्यांना लागती गरज ती समजवण्याची, कोणीतरी समजून घेण्याची. मी स्वतः 1 वर्ष झालंय लिंग परिवर्तन करून. आम्ही यांच्या भावना समजू शकतो आणि त्यांना मदतही करायला तयार आहोत. आज आम्ही दोघं मिळून मुख्यमंत्र्यांना अर्ज देणार आहोत, उपमुख्यमंत्र्यांना अर्ज देणार आहोत, त्याचबरोबर आम्ही मॅटलाही अर्ज करू. पण ही लढाई जिंकूनच आम्ही पुढं मार्ग काढणार आहोत आणि त्यांना जे जगण्याचा अधिकार आहे. आज राज्य सरकारकडे कुठलेही धोरण नाही आहे लिंग समस्याबाबत, लिंग ओळखबाबत कुठलेही धोरण नसल्यामुळे आज अशा शासकीय नोकरीधारकांना खूप त्रास होतो. त्यामुळं राज्य सरकारला आणि सर्वांना विनंती आहे की यांना मदत करून त्वरित याच्यावर निकाल यावा आणि सकारात्मक उत्तर मिळावं.
वर्षाप्रमाणेच महाराष्ट्रात इतरही अनेक जण अशा प्रकारची घुसमट सहन करून आपण जे नाही त्या व्यक्तिमत्वाचे आयुष्य जगत असतील. शासकीय सेवेत असणाऱ्या अशा लोकांसाठी शासन स्तरावर अशी कोणतीही व्यवस्था नाहीये. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्रातील सरकारने पुढाकार घ्यायला हवा, तरच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या वर्षासारख्या इतर नागरिकांची घुसमट थांबून त्यांना न्याय मिळेल.